मोबाईलचा फायदा कोणाला झाला? मोबाईलचा फायदा झाला बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला. हे दिवसभर बोलतात बसमध्ये, रिक्षामध्ये, क्लासमध्ये, कॉलेजमध्ये, नाक्यावर, गल्लीमध्ये, कॉपच्यामध्ये. जिथे जागा मिळेल तिथे गप्पा चालू. दिवसभर रात्रभर मोबाईल सोडत नाहीत. मी कार्यक्रमावरनं एकदा शूटिंगवरनं घरी चाललो होतो, गल्लीमध्ये एक प्रियकर रात्री 2 वाजता आपल्या प्रियशीशी बोलतोय, रात्री 2 वाजता तो गल्लीमध्ये उभा आहे, तो तिच्याशी बोलतोय आणि बघतो की मला कोणी बघतंय की नाही, आणि मागून कुत्रा येतो गल्लीतून, त्याचा वास घेतो, तो कुत्र्याला हँडल करतो, तिच्याशी बोलतो मायक्रोफोनमधनं, मोबाईलच्या मायक्रोफोनमधनं. रात्री 2 वाजता प्रियशीचा आवाज कसा येतो शांत चित्तीने ऐका, मजा येईल. फार सुंदर आयटम आहे हा आयटम. थांब रे थांब. रात्री 2 वाजता प्रियकर गल्लीमध्ये कुत्र्याबरोबर पण भांडतोय, कुत्र्याशी पण बोल, कुत्र्याला पण ॲडजस्ट करतोय, तिच्याशी पण बोलतोय रात्री 2 वाजता. मग तिचा आवाज कसा येतो, याचा आवाज कसा येतो? चल ना तिकडे आयटम बरोबर बोलते, चल. हॅलो हॅलो, प्रियसीचा आवाज रात्री 2 वाजता. काय ग, बोलतेस कुठून? बोलतेस कुठून? कठन म्हणजे कठन, चादरीच्या आतून बोलते, चादरीच्या आत. काय ग टाकल्या, काय करतोय? अगं बोल ना. नाही बोलणार. अगं बोल ना. नाही बोलणार. ठीक आहे, नको बोलू. छान. आय लव्ह यू. बोल, काय म्हणते? छान, तू माझ्यावर किती प्रेम करतोस? खूप करतो. किती करतोस? खूप करतो. खूप करतो. माझ्यासाठी काय करशील? काय पण. काय पण? काय पण? अय्या काय पण? काय पण? 50 रुपयाचा रिचार्ज पाठव ना. इल्ल हा हसत नाही. तुम्ही हसत नाही? हसतो ना. इल्ल कुठे? मी आतून हसतो, मनातून. पण तुम्ही दिल खुलास हसता, त्यामुळे मजा वाटते, बरं वाटतं. तुम्ही सगळेजण एन्जॉय करताय. काही लोकांना सवय असते एका शब्दाला सारखं बोलायची. आमच्या गावामध्ये 3 माणसं आहेत, तिघांना वेगवेगळे शब्द बोलायची सवय. एका माणसाला सवय, तो वाक्यावाक्यात बोलतो, तांगड्या उचलून इथंच गेल तू, तांगड्या उचलून. अरे बाबा, लोकांनी केवढे धक्के मारले तांगड्या उचलून. आता कुठं कुठं दुखतं तुम्हाला, कसं दाखवू मी तांगड्या उचलून? दुसरं माणूस आहे, त्याला सवय, तो वाक्यात बोलतो, तुमच्या तोंडात. कालच गेलो होतो तुमच्या तोंडात, सकाळी परत जाणार आहे तुमच्या तोंडात. अरे तू येतो का रे बाबा तुमच्या तोंडात? तिसरं माणूस आहे, त्याला सवय, तो वाक्यात बोलतो, तुमच्या कृपेने, तुमच्या कृपेने काल मला पोरगा झाला, तुमच्या कृपेने. आता जो तुमच्या कृपेने बोलतो, त्याच्या घरामध्ये रात्री 12 वाजता चोरी झाली. सकाळी या दोघं त्याच्या दारावर गेले, तो बिचारा उंबरठ्याच्या बाहेर उदास बसला होता. त्याला उदास बघून, रडताना पाहून एक जण म्हणाला, काय झालं रे बाबा तांगड्या उचलून? काल तर 12 वाजताच तांगड्या उचलून. अरे बाबा काय सांगू, काल माझ्या घरात चोरी झाली तुमच्या कृपेने, 10-12 चोर घुसले तुमच्या कृपेने. अरे मग कशाला घाबरतो तांगड्या उचलून? चल ना पोलीस स्टेशन मध्ये जाऊ तांगड्या उचलून, त्याच्या आईला कंप्लेंट करून टाकू तांगड्या उचलून.
हे तुझे पोलीस स्टेशन मध्ये गेले, साहेब आत बसले होते, एक जण आत शिरला, दोघं बाहेर बसले. जो आत शिरला तो साहेबांना बघून म्हणाला, साहेब जरा कम्प्लिटली वत्तांगड्या उचलून, तुम्ही इथं बसता तांगड्या उचलून, कधी पण बाहेर या ना तांगड्या उचलून. साहेब म्हणाले, तुम्ही काय बोलताय मला कळत नाही, तुम्ही जा दुसऱ्याला पाठवा. तो बाहेर गेला, दुसऱ्याला म्हणाला, ए जा रे तुला बोलावलं तांगड्या उचलून. तो आत गेला, साहेब म्हणाला, तुमचा मित्र काय बोलला कळलं नाही, काय झालं तुम्ही सांगा. काय झालं? चोरी झाली तुमच्या तोंडात, घरातला सामान गेला तुमच्या तोंडात, दागिने गेले तुमच्या तोंडात, पैसे गेले तुमच्या तोंडात, झाडू गेला तुमच्या तोंडात. आई शपथ सांगतो साहेब, ज्या दिवशी चोर मला भेटेल तुमच्या तोंडात, एवढ्या चपला मारीन तुमच्या तोंडात, एक पण दात नाही राहणार तुमच्या तोंडात. धन्यवाद.